महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना 50,000 घोषणा केली, पण ही सरळ सरळ अनेक शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचे सांगत राजू शेट्टींनी केली पोलखोल। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पूर्णतः कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे। मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। शेतकऱ्यांना आता 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान दिला जाणार आहे। मात्र हे अनुदान देत असताना लावलेल्या अटीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पोलखोल केली आहे। त्यामुळे 13 जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे। राजू शेट्टी पुढे म्हणाले की या सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये देण्याचं आश्वासन दिलं आहे, पण ही सरळ सरळ अनेक शेतकऱ्यांची फसवणूक आहे। सहकार आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकात अनेक अटी घालून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे। पश्चिम महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना महापुरात मदत मिळाली आहे त्यांना हे अनुदान मिळणार नाही असं हे परिपत्रक सांगत आहे। नियमित कर्ज भरणारे 95% शेतकरी हे ऊस उत्पादक शेतकरी आहेत, पण हे शेतकरी यामध्ये पात्र होताना दिसत नसल्याचं ते म्हणाले। राज्य मंत्रिमंडळानं नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदानापोटी 50,000 रुपये किंवा त्यांनी काढलेल्या कर्जाच्या रकमेत की रक्कम येत्या 1 जुलैला जमा करण्याचं निर्णय घेतलेला आहे। अर्थात हा निर्णय 2019 अर्थसंकल्पामध्येच झालेला होता। कोरोनामुळं सरकारकडे पैसे उपलब्ध होत नव्हते, म्हणून ते पैसे या वर्षीच्या बजेटमध्ये 10,000 कोटीची तरतूद केलेली होती, आणि त्यानुसार या सरकारनं 1 जुलैपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला होता। शेतकऱ्यांचा नेता या नेत्यानं नात्यानं मी याचं स्वागतही केलं आणि सरकारचं अभिनंदनही केलं होतं, परंतु आज सहकार खात्यानं जे परिपत्रक काढलेलं आहे त्यावरून सरकारनं आपले दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत हे स्पष्ट केलेलं आहे। ह्या मार्गदर्शक सूत्रांना बदल करा आणि पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या अंतर्गत जे पात्र शेतकरी आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या नावावर तुमचं प्रोत्साहनात्मक अनुदान जमा करा, अन्यथा 13 जुलैला कोल्हापूर जिल्ह्यातील जे वंचित शेतकरी आहेत त्यांचा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर घेऊन आम्ही येणार आहोत। ही सुरुवात आहे, हे पैसे वसूल झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, कारण बजेटमध्ये तरतूद केलेली ती रक्कम आहे आणि ती आमच्या हक्काची आहे, ते आम्ही कुणालाही सोडणार नाही।